या बातमीचे प्रायोजक फ्लेवर्स स्ट्रीट कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्सच्या समोर नवी पेठ सोलापूर। अरण तालुका माढा येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे, पंढरपुरातील गादेगावचे शेतकरी अमरशीत ढाणे आणि सोलापुरातील कंदलगावचे शेतकरी सिद्धेश्वर जोकारे यांनी जुळे सोलापुरातील IMS शाळेजवळ होमिओपॅथी आणि सेंद्रिय आंबा महोत्सव आयोजित केला आहे। याला सोलापूरकरांची चांगली पसंती मिळतीय। ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि डॉ वीरेंद्रकुमार पाटील यांनी विकसित केलेल्या होमिओपॅथी आणि सेंद्रिय खत आणि औषधांचा वापर करून पिकवलेल्या आंब्याचा हा महोत्सव आहे। याबाबत दत्तात्रय घाडगे यांनी अधिक माहिती दिली। संत शिरोमणी सावता महाराजांच्या जन्मभूमी कर्मभूमी आणि संजीवन समाधी अशा तीर्थक्षेत्राच्या गावामध्ये माझी जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये म्हणजे 8.5 एकर क्षेत्र आहे आमचं आणि त्या 8.5 एकर क्षेत्रामध्ये 7 एकरामध्ये आम्ही आंब्याची बाग लावलेली आहे। ज्याच्यामध्ये केशर हा मुख्य व्हरायटी आम्ही ठेवलेली आहे आणि बाकीच्या 16 जाती ज्या प्रचलित जाती म्हणून आहेत त्या आम्ही तिथं आंब्याचं उत्पादन घेतो आहे। त्याच्यामध्ये एक जात अशी जी आहे की आम्ही स्वतः कलमं तयार करून आणि त्याच्यामधून जो एक आंबा आमचा तयार झालेला आहे तो हा आंबा आहे ज्याचं वजन साधारणपणे 2 किलोपासून ते 2.5-3 किलोपर्यंत होतं आहे। आता सध्या माझ्याकडं 7 क्रेट मी आमच्या बागेतला माल काढून या आंबा महोत्सवामध्ये आणलेला आहे। या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या आंब्याचा कोय एकदम लहान आहे आणि चव ही अतिशय मधुर आहे। तुम्ही रसासाठी वापरू शकताय आणि कापून खायला सुद्धा अर्धा कच्चा जर आंबा आपण खाल्ला त्याची चव खूप चांगली आहे। सगळा जो आंबा आहे तो आम्ही सेंद्रिय पद्धतीनंच काम केलेलं आहे पण जानेवारीमध्ये डॉक्टर वीरेंद्रकुमार पाटील आमच्या सभासदात आले आणि त्यांनी जे संशोधन केलं आहे जवळजवळ 30-40 वर्ष ते हे काम करतायत त्या संशोधनातून त्यांनी शेतीसाठी जी औषधं तयार केली आहेत त्याचं केंद्र शासनाचं पेटंट पण त्यांना मिळालेलं आहे आणि त्या औषधाचा उपयोग आपण आमच्या आंबा बागेमध्ये केलेला आहे आणि त्यामुळं त्या आंब्याची गोडी चव त्याची साईज त्याचं देखणेपण ज्याला म्हणू ते इतकं सुंदर आलेलं आहे की त्याचा अगदी सगळीकडं ज्याला म्हणू आपण बोलबाला झालेला आहे। ज्या पवारसाहेबांच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये कृषी क्रांती झालेली आहे पवारसाहेबांचं एवढं मोठं योगदान शेतीमध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये कोणाचंच नाही आणि म्हणूनसाठी म्हणून आम्ही त्यांच्या कुठंतरी ऋणातून उतराई होण्यासाठी म्हणून जो आम्ही आंब्याचं कलम करून त्याच्यामध्ये थोडंसं प्रयत्न केला आणि एक वेगळी जात निर्माण झालेली आहे त्या आंब्याचं नामकरणसुद्धा कालच्या आमच्या या आंबा महोत्सव उद्घाटनाच्या वेळेला बारामती कृषी विज्ञान केंद्राचे जे शास्त्रज्ञ आले होते त्यांच्या उपस्थितीत शरद मँगो असं आम्ही ह्या आंब्याचं नाव नामकरण केलेलं आहे आणि तो आंबा सध्या बाजारात आम्ही वितरित करतोय। आंब्याचं पेटंट घेण्याचं सुद्धा आमचं सध्याचं प्रयत्न चालू आहेत आणि जर हा आंबा आम्हाला पेटंट मिळालं तर आम्ही ह्याची रोपं तयार करून आमच्या शेतकरी बांधवांना कमीत कमी खर्चामध्ये किंवा कमीत कमी किमतीमध्ये विकण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या या दुष्काळी सोलापूर जिल्ह्याचं जर ह्या आंबा क्षेत्रात शेतकऱ्यांनी योगदान दिलं तर कदाचित भविष्यात
सोलापूर जिल्ह्याचं अर्थकारणसुद्धा बदलू शकेल. सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं, जो शेतकरी कर्जात जन्मतो आहे, कर्जात वाढतो आहे, कर्जातच मरतो आहे, तीसुद्धा परिस्थिती बदलण्यासाठी या आंबा बागेच्या माध्यमातून मदत होईल एवढी अपेक्षा आहे. आंबा एक्सपोर्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहेच, पण पहिल्या वर्षीचं हे फळ आहे. जो एक्सपोर्टचा दर आम्हाला बाहेर मिळतो आहे तोच दर, ती चव जर आम्ही सोलापूरकरांना दिली आणि सोलापूरकरांनी त्याच दरानं आम्हाला जर ती किंमत दिली तर का नाही आम्ही सोलापूरकरांना आंबा खाऊ घालायचा. खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, सोलापूरकरांच्या भरभरून प्रतिसादानं आम्हीसुद्धा भरावून गेलो आहे. नजीकच्या काळामध्ये ह्याच पद्धतीचं अजूनसुद्धा, म्हणजे आता तर ही सुरुवात आहे, ज्याला आपण म्हणतो हा ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे. पुण्याचा सुप्रसिद्ध ब्रँड फ्लेवर स्ट्रीट आता सोलापूरच्या नव्या पेठेत. फ्लेवर स्ट्रीट सँडविचेस, नाचोस, पास्ता, मॅगी, पिझ्झा, मिल्क शेक्स, जामुन शॉर्ट्स, पुणेज फेमस फ्लेवर स्ट्रीट नाउ इन सोलापूर. होम डिलिव्हरी स्वीकारले जातील. 80 नवी पेठ, लकी चौक, कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स समोर, सोलापूर. फोन 7887455050.